मागच्या लेक्चर्समध्ये आपण पॉलीगॉन आणि त्या पॉलीगॉनचा अँगल्स फाइंड आउट केलेला होता, इंटेरियर अँड एक्सटेरियर. तशा पद्धतीनं आता आपल्याला पुढचा पॉईंट घ्यायचा आहे आणि तो पॉईंट आहे आपला क्लॉकचा. तर क्लॉकमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं, बघा सुरुवातीला अँगल फाइंड आउट करायचा आहे, अँगल बिटवीन आवर हँड अँड द मिनिट हँड, म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा याच्यामधला आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. पण एक्झाम्पल्स आपण दिलेला आहे 10 past 11, म्हणजे 11:10 हा पॉईंट तुम्हाला सांगता येतो, म्हणजे 11:10 झाले असं आपल्याला सांगता येतो. तर मी एक वॉच तयार केलेली आहे, त्यामध्ये तास काटा आपला 11:00 थोडंसं पुढं असणार आहे आणि मिनिट काटा 10:00 आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर मी एक पहिली लाईन लिहितो आहे, बघा फर्स्ट लाईन, एनी टू अँगल बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर, म्हणजे कोणत्याही एक म्हणजे दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर इन ए क्लॉक म्हटलं तर आपल्याला व्हॅल्यू लिहिता येते 360 degrees / 12, बरोबर आहे, म्हणजे 1360° आपण लिहितो आणि त्याला इथं तास काटा आहे म्हणजे एकूण आपल्याला 12 hours आहेत म्हणून डिवाइड आपण कशानं करतो आहे, तर 12 करतो आहे, म्हणजे याची व्हॅल्यूज आपली किती आली 30 degrees. कसे तर 12 आणि 1 मध्ये तो आपल्याला 30 degrees अँगल तयार झाला असं आपल्याला सांगता येतो. तर तसं आपण बाकी सर्व मोजले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12, तर 12 into 30 केलं तर 360 degrees असं आपल्याला व्हॅल्यूज लिहिता येते, बरोबर आहे. तर आणखी पुढं काय सांगितलं आहे, पुढं बघा, इफ द मिनिट हँड कुठं आलेला आहे, इज ॲट 2. मिनिट हँड आपला 2 ठिकाणी आलेला आहे, म्हणजे आपले किती झाले, 19:10 झाले. 10 minutes म्हटल्यानंतर तो मिनिट काटा 2 जातो म्हणून आपण इथं 2 लिहिलेला आहे. आणि आपला आवर हँड कुठं आहे, तर 11 आहे. आवर हँड कुठं असणार आहे, 11 किंवा त्याच्या थोडंसं पुढं असणार आहे, 11 किंवा त्याच्या थोडंसं पुढं. तर मी एक व्हॅल्यूज लिहिली, कसे, ही व्हॅल्यूज इथून इथंपर्यंत 30 आहे, म्हणजे ही पण 30 असणार, ही पण 30 असणार, म्हणून 11:12 इथून एकूण किती भाग झाले, तर 3 झाले, कशाचे, तर 30 degrees. तर मी लिहिलेलं आहे अँगल बिटवीन देम इज 3 × 30 degrees, काय लिहिलं, 3 × 30 degrees, म्हणजे व्हॅल्यू झाली आपली 90 degrees. व्हॅल्यूज काय आली आपली 90 degrees. इफ त्याच्यामधला एक पुढचा पॉईंट लिहिला मी, इफ द 60 minutes अँड द आवर हँड, 60 minutes अँड द आवर हँड कवर्स 30 degrees, देअरफोर द 10 minutes, आपण किती फाइंड आउट करायचं, आपल्याला 10 minutes फाइंड आउट करायचं, किती फाइंड आउट करायचं आपल्याला, 10 minutes इट कवर्स. आपण व्हॅल्यूज काय लिहिलेले आहे, आपला लिहिलेला आहे 60 minutes आणि आवर्स हँड किती आहेत, 30. इथं 30/60 कंपल्सरी करायचं आणि मिनिट तुम्हाला किती दिलेलं आहे ते मिनिटनं काय करायचं, मल्टीप्लाय करायचं. काय करायचं, मिनिटनं मल्टीप्लाय करायचं. आणि जर व्हॅल्यूज आपण सिम्प्लिफाय केली तर व्हॅल्यूज काय येते, 5:30, म्हणजे 5 degrees आपला तो अँगल्स तयार होतो, आपला तो अँगल्स तयार होतो. आणि आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे हा अँगल्स आपला किती असणार आहे, जवळजवळ तो 90 degrees आहे. 30 degrees किती अँगल्स आले तिथं, तर 3 आलेले आहेत. पण 11:10 झाले म्हणजे तो तास काटा 11 असणार आहे का, नाही, तो 11:00 थोडंसं पुढं जाणार आहे, कारण 10 minutes झालेले आहेत, बरोबर आहे. आणि ती व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केली 10 minutes, ती व्हॅल्यूज किती आली, 5 degrees आली. किती आली, 5 degrees. आणि आत्ताच आपण फाइंड आउट केलो अँगल बिटवीन देम इज 3 × 30, म्हणजे आपली व्हॅल्यू झालेली आहे 90 degrees. आपली व्हॅल्यूज किती आली, 90 degrees. मग आता 90 जर आपण आलेली 10 minutes व्हॅल्यूज ती मायनस केले, वी गेट द रिक्वायर्ड अँगल. मग मी लिहिलेलं आहे द अँगल बिटवीन 2 hands ऑफ ए क्लॉक, द अँगल बिटवीन 2 hands ऑफ ए क्लॉक
10 past 11 is equals to 10 past 11 फर्स्ट वैल्यू अपन का फाइंड आउट के लिए 90 डिग्री माइनस ही वैल्यूज मुझे 5 डिग्री विच इज इक्वल्स टू 85 डिग्री विच इज इक्वल्स टू एंगल आपका किती येणार आहे 85 डिग्री डायरेक्ट जरी तुम्ही बघितलात तर तास काटा कुठे आहे 11 वरती आहे मिनिट काटा कुठे आहे 2 वरती आहे हा एंगल जर तुम्ही बघितला तर 90 डिग्री होतो लक्षात येतोच पण हा तास काटा थोडासा 11 च्या पुढे जातोय तास काटा थोडासा 11 च्या पुढे जातोय म्हणजे आपण काय करतो 30/60 ने डिवाइड करायचं आणि आपल्याला एकूण किती मिनिट्स दिलेले आहेत त्या मिनिट्स नाही तर काय करायचं मल्टीप्लाय करायचं आणि त्याची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आणि ती व्हॅल्यूज आणि इथून किती व्हॅल्यूज कव्हर झालेली आहे ती मायनस करा वी गेट द रिक्वायर्ड अँगल अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यूज लिहिता येते ही झाली आपली पहिली मेथड जर तुम्हाला ही मेथड अवघड वाटत असेल पण लिहितेवेळेस या पद्धतीनं लिहा नसेल तर आणखीन एक दुसरी मेथड याच्यामध्ये आहे त्याचा थोडासा फॉर्म्युला वेगळा आहे बघा तो फॉर्म्युला मी वेगळा सांगतो बाय सेकंड मेथड थीटा इज इक्वल्स टू हाफ 60 आवर्स मायनस 11 मिनिट काय लिहायचं आहे थीटा इज इक्वल्स टू हाफ 60 आवर्स मायनस 11 मिनिट जर हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल तर कुठलंही एक्झाम्पल्स तुम्ही सांगू शकता कशा पद्धतीनं बघा आता आपल्याला आवर्स किती दिलेले आहेत 11 आवर्स आहेत आणि मिनिट किती आहेत 10 मिनिट्स आहे किती 11 आवर्स आणि 10 मिनिट्स व्हॅल्यूज पुट करा मग हाफ 60 मल्टीप्लाय आवर्स किती आहेत 11 आहेत मायनस 11 मल्टीप्लाय मिनिट किती आहेत 10 आहेत बरोबर याच्यामध्ये जर तुम्ही 11 कॉमन काढलात 1/2 मल्टीप्लाय 11 जर कॉमन काढलं उरतंय काय 60 मायनस व्हॅल्यूज किती आली आपली 10 आली परत एक वेळेस सबट्रॅक्शन घ्या 11/2 मल्टीप्लाय सबट्रॅक्शन किती होईल 60 मायनस 10 इज 50 आणि 50 याला मल्टीप्लाय केलं 50 11 मल्टीप्लाय केलात तुम्ही तर 2 किती होईल 0 ॲज इट इज 11/55 होईल डिवाइड्स किती आहे 2 आहे डिवाइड्स किती आहे 2 आहे आता 2 कॅन्सल करा 2×2=4 1 उरलं 2×37=14 1 राहिला आणि उरते काय 10 झाले 2×5=10 पण आपला अँगल्स किती आला आहे बघा 275 डिग्री आला आहे किती अँगल आलेला आहे आपला 275 डिग्री जर एखादा अँगल 180 पुढे गेला जर एखादा अँगल्स कसा 180 पुढे गेला तर काय करायचं तर 360 मायनस करायचं जर मी आता सबट्रॅक्शन केलं 360 मायनस अँगल किती आलेला आपला 275 डिग्री मायनस 275 सबट्रॅक्शन घ्या इथं व्हॅल्यूज गेली 10 म्हणजे इथं राहिलं 5 10 मायनस 5 इज 5 परत एक वेळेस 5 7 जातात का नाही परत एक वेळेस इकडची व्हॅल्यूज घ्या म्हणजे झाले 15 7 गेले राहिलं 8 2 गेले 0 म्हणजे आपला ॲन्सर किती येतं 85 डिग्री बरोबर आहे फक्त दिलेल्या अँगल्सला काय करायचं 360 - 275 डिग्री अँड विच इज इक्वल्स टू 85 डिग्री मेथड तुम्हाला कुठली सोपी वाटते त्या मेथडनं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करा ॲन्सर आपला ॲक्युरेट येतो फक्त पुस्तकामध्ये आपल्याला मेथड या पद्धतीने दिलेलं आहे बोर्डाच्या पुस्तकामध्ये आणि ही मेथड थोडीशी वेगळी आहे दुसऱ्या पुस्तकामध्ये आहे या मेथडनं जरी तुम्ही सॉल्व केला तरी ॲन्सर आपलं बरोबर येतं प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं आहे अँगल बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर ऑफ ए क्लॉक हे कंपल्सरी लिहिणार आहे आपण 30 डिग्री प्रत्येक वेळेस हा अँगल आपला किती येतो या प्रत्येक व्हॅल्यूजमधला अँगल आपला 30 येणार आहे त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही बदल फक्त कुठं होणार आहे तुमचा दिलेला आवर्स हँड आणि क्लॉक हँड हा कुठं आहे त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यूज आपल्याला कशी लिहिता येईल हे आपल्याला फाइंड आउट करता येतं येते लक्षात
हे एग्जांपल समजते का बघा परत एक वेळस काय केलं आपण मिनिट हँड आपला कुठे आलेला आहे 2 वरती आलेला आहे म्हणजे 10 मिनिट म्हणजे आपण किती लिहिणार तो काटा आपला 2 वरती असणार आहे आवर हँड आपला कुठे आहे 11 वरती आहे हे आपल्याला माहिती आहे बरोबर अँगल बिटवीन देम मी त्याचा अँगल लिहिला 11 पासून 2 पर्यंत ह्या जर मी 30 सांगितला तर 30 किती वेळेस लिहिता येतो मला तर 3 वेळेस लिहिता येतो म्हणून आपण 3 × 30 लिहिलं अँड विच इज इक्वल्स टू 90 डिग्री आलं काय आलं विच इज इक्वल्स टू 90 डिग्री पण आणखीन एक व्हॅल्यूज कंपल्सरी लिहायची इफ 60 मिनिट अँड द आवर हँड कवर्स 30 डिग्री इन कुठं तर 10 मिनिट्स इट्स कवर्स किती मिनिट्स आपल्याला दिलेले आहेत तर 10 मिनिट्स दिलेले आहेत म्हणून 30/60 आपल्याला कंपल्सरी लिहायचं आहे फक्त मल्टिप्लाय आपल्याला मिनिट किती दिलेत मिनिट 10 मिनिट दिलेले आहेत त्या मिनिटनं काय करायचं मल्टिप्लाय करायचं ही व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केली आणि आलेली व्हॅल्यूज या व्हॅल्यूजमधनं मायनस करा वी गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यूज हे आहे फर्स्ट मेथड हे आपण सेकंड मेथड पण फाइंड आउट केलेले आहे तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडनं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करा ॲन्सर आपलं ॲक्युरेट येतो कोणतंही एक्झाम्पल तुम्ही घेतलात तरी सॉल्व करता येईल असं हे पहिलं एक्झाम्पल्स आपण घेतलेलं आहे तर आता मी दुसरं एक्झाम्पल सांगणार आहे याच मेथडनं दोन्ही मेथडनं मी एक्झाम्पल ते तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे ठीक आहे बघा नेक्स्ट सेकंड आहे याच्यातला सेकंड क्वेश्चन आहे 20 past 7 काय दिलेलं आहे 20 past 7 म्हणजे किती वाजले 7 past 20 म्हटलेलं आहे म्हणजे 7:20 झालेले आहेत किती झालेले आहेत 7:20 झालेले आहेत आणि त्याचा अँगल आपल्याला आता फाइंड आउट करायचा आहे तास काटा कुठं असणार आहे आणि मिनिट काटा कुठं असणार आहे येते का लक्षात तास काटा कुठं आहे आणि मिनिट काटा कुठं आहे आता परत एक वेळेस मी दोन्ही अँगल्स थोडेसे वेगळे सांगतो तुम्हाला बघा तास काटा कुठं असणार आहे आणि मिनिट काटा कुठं मिनिट काटा कुठे येतो 4 वरती येईल मिनिट काटा आपलं कुठं 20 म्हटल्यानंतर 20 मिनटं 5, 5, 5 आणि 5 बरोबर आणि तास काटा आपला कुठे येईल 7:00 पुढे येईल बरोबर 7:00 तो पुढे जाणार आहे आता मी व्हॅल्यूज लिहिते वेळेस तास काटाची आणि मिनिट काटाची मला तास काटा कुठं सांगितलेला आहे तर 7 वरती सांगितलेला आहे बरोबर आणि मिनिट काटा कुठं आहे तर 4 वरती आहे जर आपण परत एक वेळेस ही व्हॅल्यूज 30 डिग्री लिहिली ही व्हॅल्यूज 30 डिग्री आणि ही व्हॅल्यूज 30 डिग्री लिहिली म्हणजे इथंपर्यंत आपला अँगल्स किती येणार आहे 90 तर येणारच आहे कंपल्सरी परत फक्त तो थोडासा पुढं जाणार आहे पण तो थोडासा पुढं कुठंपर्यंत जातो तो अगोदर आपण फाइंड आउट केला पाहिजे आणि ती जर व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट केली तर आपल्याला ही व्हॅल्यूज फाइंड आउट करता येते अगोदरच्या ह्याच्यामध्ये कुठं होतं 11:00 थोडंसं पुढं होतं म्हणजे तो 90च्यामध्ये होता तर 90च्यामधनं जी व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केलेली होती ती मायनस केलेली होती आपण काय केलं होतं मायनस केलं होतं आता इथं पण थोडंसं 7:00 पुढं जाणार आहे 7:00 कुठं जाणार आहे तो पुढं जाणार आहे म्हणजे ती व्हॅल्यूज आपण काय करणार आहे तर प्लस करावी लागेल काय करावी लागेल प्लस करावी लागेल म्हणजे आपली व्हॅल्यूज फाइंड आउट होईल तर बघा परत एक वेळेस सेम व्हॅल्यूज लिहायची अँगल बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स ऑफ ए क्लॉक कंपल्सरी आपण किती लिहिणार आहे 360/12 अँड विच इज इक्वल्स टू किती 30 डिग्री इफ द मिनिट हँड इज ॲट आता मिनिट हँड कुठे गेलेला आहे मिनिट हँड कुठं आहे आता 4 वरती दिलेला आहे मिनिट हँड आपला कुठं आलेला आहे आता 4 वरती आलेला आहे आवर हँड इज ॲट आवर हँड कुठं आहे आवर हँड आपला 7 वरती आहे बरोबर आहे मिनिट हँड आपला 4 वरती आवर हँड आपला किती आहे
सात वरती आहे आणि आता सांगितलं मी चार पासून सात पर्यंत थर्टीच्या किती व्हॅल्यू झाल्या वन टू थ्री म्हणून मी काय केलं अँगल बिटवीन देम थ्री मल्टीप्लाय थर्टी अगेन दिस व्हॅल्यू इज सेम मीन्स 90 degrees याच्यामध्ये काही बदल केलेला नाही बरोबर पुढं इफ द मिनिट 60 minutes अँड द आवर हँड कवर्स 30 degrees आवर हँड कवर्स 30 degrees पण कुठं देअरफोर इन आपले मिनिट किती दिलेले आहेत तर इथं आपल्याला मिनिट दिलेले आहेत 20 मिनिट किती दिलेलं आहे आपल्याला इथं 20 दिलेलं आहे मग आपण काय करतो इथं 20 मल्टीप्लाय करतो बरोबर 20 काय करतो आपण मल्टीप्लाय करतो आता ती व्हॅल्यूज आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल किती व्हॅल्यूज होईल 0 0 कॅन्सल झाले बरोबर आहे 0 0 कॅन्सल केलं मी परत बेत्रिक 6 परत 3 कॅन्सल केलं 3 1 3 3 1 3 3 0 0 म्हणजे व्हॅल्यूज आपली किती आली 10 degrees आली किती व्हॅल्यूज आली आपली 10 degrees म्हणजे तो 7 पुढं 10 degreespर्यंत गेला आपला आवर हँड कुठे गेलेला आहे 7 थोडंसं पुढं म्हणजे कुठं गेला आपण 10 degrees कसं फाइंड आउट केलं कंपल्सरी तुम्हाला सांगितलेलं होतं काय करायचं 60 minutes अँड द आवर हँड कवर्स 30 degrees फक्त आपले मिनिट कुठंपर्यंत गेलेले आहेत तर 20 minutespर्यंत गेलेले आहेत म्हणून त्या व्हॅल्यूजला आपण 30/60 मल्टीप्लाय 20 केलं गेट द व्हॅल्यूज दॅट इज द व्हॅल्यूज इज 10 degrees व्हॅल्यूज आपण कशी काढली 10 degrees काढली आता एक्झाम्पल्स आहे काय एक्झाम्पल्स काय लिहिता येईल देअरफोर द अँगल बिटवीन टू हँड्स ऑफ ए क्लॉक काय एक्झाम्पल दिलं आहे 20 past 7 20 past 7 आणि आपण अगोदरच फाइंड आउट केले 4 पासून 7 पर्यंतचा आपला अँगल किती आलेला पहिला 3 multiply 30 केलं आपण म्हणजे आपली व्हॅल्यू झाली 90 degrees आणि तो 20 मिनिटापर्यंत गेलेला आहे किती 20 मिनिटापर्यंत गेलेला आहे आणि त्याची व्हॅल्यूज आपण काढलेली आहे किती 10 degrees काढलेली आहे त्याची व्हॅल्यूज आपण कशी काढली 10 degrees काढली आणि जर या दोन्हीचं जर आपण ॲडिशन केलं तर किती होतं ती व्हॅल्यूज होते 100 degrees 90 + 10 म्हणजे तो काटा तास काटा आपला 7 थोडासा पुढे गेला आणि 4 ते 7 पर्यंत आपली व्हॅल्यू झालेली होती 90 degrees आणि त्याच्या पुढचा अँगल्स म्हणजे तो 10 degreespर्यंतचा तो अँगल्स फक्त आपण काय केला त्या 90 ॲड केला वी गेट द रिक्वायर्ड अँगल्स बरोबर आहे या पद्धतीनं जर तुम्ही फाइंड आउट केला तरी चालतं नसेल तर आणखी तुम्हाला एक दुसरी मेथड सोपी सांगितलेली आहे त्या मेथडनं सुद्धा ती व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करता येईल बरोबर तर आता मी दुसऱ्या मेथडनं सुद्धा तुम्हाला ती व्हॅल्यूज फाइंड आउट करून दाखवतो तर आता आपली व्हॅल्यूज काय आहेत अगोदर आपला फॉर्म्युला काय आहे काय करतो आपण फॉर्म्युल्यामध्ये थीटा इज इक्वल्स टू अँगल काय हाफ 60 into hours मायनस 11 into minute मग आता दिलेले व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत आवर हँड कुठं आहे आणि मिनिट हँड आपला कुठं आहे तास काटा आणि मिनिट काटा फक्त काय करायचं आपल्याला आता मग व्हॅल्यूज पुट करायचं आहे आवर हँड आपला कुठं आहे 7 वरती आहे मिनिट काटा कुठं आहे आपला 20 वरती आहे व्हॅल्यूज पुट करा 7 आणि 20 आता याच्यातनं इथं 60 दिलं आहे इथं 20 दिलं आहे जर मी 20 जर व्हॅल्यूज कॉमन काढली तर काय होईल 20/2 काय 20/2 तर काय होतं 3 6 याला जर मल्टीप्लाय केलं तर काय होतं 6 म्हणजे व्हॅल्यूज ती किती होती 60 होती 60 multiply 7 ॲज इट इज ठेवलं त्याच्यात काय बदल केलेला नाही मायनस 11 कारण आपण 20 राहिलेला तो काय केला फक्त कॉमन काढलेला आहे त्याच्यात काय बदल केलेला नाही परत 20/2 केलं तर व्हॅल्यूज काय येते 10 येते परत आणखी इथं काय होईल
3 into 7, that is 21 minus 11. 21 minus 11, यांची वजाबाकी किती होते? 10 into 21 minus 11, म्हणजे व्हॅल्यूज परत एकवेळेस किती आले? 10 आले, आणि 10 into 10, which is equals to 100. This is the values of theta. This is the values of theta. फक्त तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, तुमचा मिनिट काटा आणि तास काटा कुठं आहे? तो पुढे दिलेला आहे का मागे दिलेला आहे? जर पुढे दिलेला असेल तर ती व्हॅल्यूज ॲड करा, आणि जर ती व्हॅल्यूज जर मागं असेल तर ती व्हॅल्यूज मायनस करा, म्हणजे तुमचा तो अँगल्स फाइंड आउट होईल. मग आता दोन्ही मेथडनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपला अँगल्स कोणता आहे, कसा फाइंड आउट केला आपण, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. जर तुम्हाला ही मेथड सोपी वाटत असेल तर ह्या मेथडनं लिहा, नसेल जर ही मेथड सोपी वाटत असेल तर या मेथडनं ती व्हॅल्यूज म्हणजे तो अँगल जरी फाइंड आउट केला तरी चालतो, काही अडचण येणार नाही. ठीक आहे, आता आपण हे काय केलं, सेकंड एक्झाम्पल्स काय केलेलं होतं आपण, हे सेकंड एक्झाम्पल फाइंड आउट केलं. प्रत्येक वेळेस आपण काय करतोय, इथंपर्यंत आपली व्हॅल्यूज सेमच आहे, म्हणजे तो प्रत्येक अँगल आपला किती असणार आहे, 30 डिग्री असणार आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. फक्त तुमचा मिनिट हँड आणि आवर हँड कुठं असतो, म्हणजे कुठंपर्यंत जातोय हे तुम्हाला लक्षात आलं, म्हणजे तुम्ही मल्टिप्लाय बाय गिवन व्हॅल्यूज म्हणजे पोस्ट व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट करू शकता, आणि तुमचा जो काही मिनिट हँड कुठंपर्यंत आलेला आहे तो मिनिट हँडनं 30/60 मल्टिप्लाय करा, म्हणजे ती व्हॅल्यूज आलेली व्हॅल्यूज मग प्लस करायची का मायनस करायची आपल्या दिलेल्या क्लॉकवरनं तुमच्या लक्षात येईल. लक्षात येतंय, बरोबर आहे. तर आता याच्यातले मी आणखीन एक शेवटचं एक्झाम्पल्स घेणार आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला एकूण टोटल 6 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तर मी 2 एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितलेले आहेत. तर बघू आणखीन एक एक्झाम्पल्स आहे याच्यातलं. नेक्स्ट किती आहे, 35 past 1. किती व्हॅल्यूज आहे, 35. पास्ट वन हे क्वेश्चन नंबर 3, म्हणजे किती वाजले रे 35 past 1. काय सांगितलं तुम्हाला इथं, 1 अगोदर 1 लिहा, पास्ट म्हटलं की अगोदरची व्हॅल्यूज घ्या. किती व्हॅल्यूज आहे, 35, म्हणजे 1:35 झाले. किती झाले, 1:35 झाले. आणि 1 म्हटलं, 35 म्हटल्यानंतर आपल्याला कुठं लिहिता येतं, इथंपर्यंत किती होतात, 30 होतात, आणि इथं आपले किती होणार, 35, म्हणजे ती व्हॅल्यूज आपली मिनिट काटा आपला कुठं आला, 7 आलेला आहे. आणि 7 म्हटला तो अँगल कुठं, 7 म्हटला, आणि आपला तास काटा आता कुठं राहील, 1 आणि 2 मध्ये असणार आहे, 1 आणि 2 मध्ये असणार आहे. म्हणजे तो आपला तास काटा कुठं असेल, तर इथं असेल. तास काटा कुठं असणार आहे, 1 आणि 2 मध्ये, म्हणजे तो 1 पण नाही आणि 2 पण नाही. आणि जर तुम्ही हा तास काटा कुठं 1 घेतलात आणि आपला हा काटा इथं गेला, आणि तुम्हाला माहीत आहे हा स्ट्रेट अँगल आहे, आणि स्ट्रेट अँगल आपला किती असतो, तर 180 degree असतो. स्ट्रेट अँगल आपला किती असतो, 180 degree असतो. पण हा 180 आपल्याला माहिती झाला, पण तो 1 पासून 2 थोडंसं मध्ये असणार आहे. ती व्हॅल्यू जर आपण इथली काढली, फाइंड आउट केली, म्हणजे 180 ती व्हॅल्यू जर मायनस केली, तर हा अँगल्स आपला तयार होतो, म्हणजे तो अँगल्स आपला 180 जवळजवळ असणार आहे. हे लगेच तुमच्या लक्षात येतं, बरोबर आहे, लगेच लक्षात येतं, काही अडचण येणार नाही, बरोबर आहे. आता मी व्हॅल्यूज तुम्हाला सांगतो कोणती, आपली मेथड्स काय, कुठून कुठंपर्यंत घ्यायची आहे, 7 आणि 7 मिनिट, म्हणजे तो काटा आपला कुठा, मिनिट काटा 7 आलेला आहे, आणि तास काटा कुठं असणार आहे, तो 1 वरती असणार आहे. आता मी व्हॅल्यूज कशी लिहितो बघा, काय सांगितलं पहिलं लिहा, सेम द अँगल बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर ऑफ ए क्लॉक
सेम वैल्यूज 360 डिवाइड्स 12 म्हणजे वैल्यू झाली 30 डिग्री बरोबर. इफ द मिनिट हैंड इज, आता मिनिट हैंड आपला कुठे आलेला आहे, मिनिट हैंड इज, मिनिट हैंड आपला कुठे आला, आता इथं 7 वरती आला म्हणजे आपल्याला 35 मिनिट म्हटलेला आहे म्हणजे तो मिनिट कट आपला 7 वरती येतो. अँड द आवर हैंड इज ॲट, आवर हैंड कुठे घेतला आहे तर 1 वरती घेतला आहे. आवर हैंड कुठे घेतलेला आहे तर 1 वरती घेतलेला आहे. तर आता 1 पासून मी त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करतो. 1 पासून 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे 30 आपल्या किती व्हॅल्यू झाल्या, एकूण 30 डिग्रीच्या एकूण किती व्हॅल्यूज होतील, तर 6 व्हॅल्यूज आपल्याला इथं घ्यावे लागतील. म्हणून आपल्याला काय लिहिता येतं, अँगल बिटवीन देम इज 6 × 30 म्हणजे 1 पासून 7 पर्यंत आपल्या व्हॅल्यूज किती आल्या 30 डिग्रीच्या, तर 6 व्हॅल्यूज आल्या. आणि जर याला मल्टिप्लाय तुम्ही केलात तर 6 × 3 किती 18 म्हणजे आपण ती व्हॅल्यूज 180 1 आणि 2 मधली जी व्हॅल्यूज आहे ती व्हॅल्यूज आपण काय करणार आहे तर मायनस करणार. काय करणार आहे तर मायनस करणार आहे. पण कसं मायनस करायचं पुढची मेथडसुद्धा तुम्हाला सांगितलेलीच आहे. कशी करतो आपण, इफ द 60 मिनिट अँड द आवर हँड कवर्स 30 डिग्री, कवर्स 30 डिग्री इन किती मिनिट आहेत, तर 35 मिनिट्स. काय दिलेलं आहे आपल्याला, 35 मिनिट्स. इट्स कवर, किती कवर करतो तो 35. आता ही व्हॅल्यूज फक्त काय करायची कॅल्क्युलेट करा, ही व्हॅल्यूज काय करायची कॅल्क्युलेट करायची, म्हणजे आपली व्हॅल्यूज फाइंड आउट होईल. तर आता कसं परत एक वेळेस आपल्याला काय करता येईल, सिम्प्लिफाय करता येईल. 0 0 कॅन्सल केलं, 3 1 3 3 2 6 बरोबर. आता परत मी 2 कॅन्सल करणार आहे, बे एक बे किती उरलं, सब बे 17 करा म्हणजे 1 राहिला. 2 ने 1 भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला आपण. व्हॅल्यू झाली 17.5 डिग्री. किती व्हॅल्यूज येते, 17.5 डिग्री येईल, 17.5 डिग्री. पण ही व्हॅल्यूज आपल्याला काय करायचं आहे, 180 मायनस करायचं आहे, म्हणजेच आपला अँगल रिक्वायर्ड अँगल फाइंड आउट होतो बरोबर आहे. मग कसं करणार, अँगल आपलं किती मायनस करायचं आहे, काय म्हटलं आहे आपल्याला, देअरफोर द अँगल बिटवीन टू हँड्स ऑफ ए क्लॉक ॲट किती 35 past 1 ल्या, 35 past 1 किती व्हॅल्यू झाली आपली 180 मायनस 17.5 डिग्री. 180 मायनस 17.5 डिग्री म्हणजे 180 मधून 17.5 काय करायचं आपल्याला मायनस करायचं. तर किती व्हॅल्यूज होती, तर 180 मधून 17.5 आपल्याला कॅन्सल करायचं आहे म्हणजे वजाबाकी करायचं आहे. कशी करणार, 17.5 म्हणजे इथं व्हॅल्यूज किती होते, या पद्धतीनं यांचं सबट्रॅक्शन केलं तर 0 मधून 5 जात नाही, तिथं 10 केले तर 5 राहिले बरोबर. इथं किती राहिले, 9 राहिले. किती राहिले, 9 राहिले. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. इथे 1 व्हॅल्यूज कमी होते, 7 मधून 1 गेले, 6 राहिलं. 1 as it is म्हणजे व्हॅल्यू झाली, आपला अँगल्स आलेला आहे 162.5. किती अँगल्स आलेला आपला, 162.5. ही व्हॅल्यूज आपली बरोबर आहे किंवा नाही या दोन्हीची जर बेरीज केली तर ती व्हॅल्यूज तुम्हाला लिहिता येते, 7 3 10 0 1 6 2 8 म्हणजे ही व्हॅल्यूज आपला दिलेला अँगल्स कसा आहे, बरोबर आहे. अँगल्स किती आला आपला, 162.5 डिग्री आलं, 162.5 डिग्री. पण आपल्याला अँगल कशामध्ये फाइंड आउट करायचं आहे, डिग्री आणि मिनिटमध्ये फाइंड आउट करायचं आहे. आणि डिग्रीमध्ये आणि मिनिटमध्ये जर फाइंड आउट करायचं असेल तर आपली मेथड काय असते,
आपण डिग्रीचं रूपांतर मिनिट डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये केलेलंच आहे, तशा पद्धतीनं घ्या. म्हणजे कसं करतो आपण, 162 डिग्री प्लस 0.5 मल्टीप्लाय काय करतो, फक्त आपण 60 मल्टीप्लाय करतो. म्हणजे तो कशामध्ये गेला, तर मिनिटमध्ये गेला. आता मिनिटमध्ये गेला म्हणजे ही व्हॅल्यूज कशी लिहिता येईल, 162 प्लस गुणाकार केला 6×5 किती झाले 30, आणि हे 0 किती नंतर पॉईंट द्यायचं आहे, एका संख्येनंतर पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे ही व्हॅल्यूज कशामध्ये झाली, मिनिटमध्ये. म्हणजे आपलं ॲन्सर आलं 162 डिग्री आणि 30 मिनिट. 162 डिग्री आणि 30 मिनिट. फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला, बेरीज वजाबाकीच करायचं आहे आणि डिव्हिजन मल्टिप्लिकेशनच करायचं आहे. बेसिक आहे, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, ॲन्सर आपलं ॲक्युरेट येतं लक्षात. मेथड समजते पहिली, जर पहिली समजत नसेल तर आणखी दुसरीसुद्धा बघा. दुसऱ्या मेथडनंसुद्धा आपल्याला हे एक्झाम्पल्स सॉल्व करता येईल. काय सांगितलं आहे, आवर हँड कुठं आहे आपला, आता आवर हँड 1 आहे आणि मिनिट हँड कुठं आहे, 35 आहे. व्हॅल्यूज पुट करा, आवर हँड इज 1 अँड मिनिट हँड इज 35. मिनिट हँड आपला कुठे गेला आहे, 35 गेला. कॉमन काय काढता येतं का आपल्याला, कॉमन काय काढता येतं, 35 आहे आणि इकडं 60 आहे. जर मी 5 कॉमन काढला तर, 5 कॉमन काढला तर किती लिहिता येईल मला, इथं लिहिता येतं 12. किती लिहिता येतं 12, 12×5 किती 60, वजा 11×5 कॉमन काढला आहे किती राहील 7, 7×5 किती 35, 7×35. आता परत एक वेळेस व्हॅल्यूज काय लिहिता येईल, 5/2, 12 - 77. 12 - काय करायचं आहे, 77. म्हणजे 77 12 गेले तर किती राहिले, 77 - 12 केलं आपण, इथं 5 आणि इथं 6, म्हणजे व्हॅल्यूज आपली किती राहते, तर 65 राहते. आणि इथं मॉड दिल्यामुळं ती व्हॅल्यूज कशी लिहायची, प्लसच लिहायची, 65. आता जर 5 मल्टिप्लाय केलं 5×5 म्हणजे किती आली व्हॅल्यूज, 25. आजचे किती 2 आणि 5×30 आणि 2 म्हणजे 32. डिवाईड्स किती, डिवाईड्स आहे 2. परत 2 व्हॅल्यूज काय करा, कॅन्सल करा. बेक बे 1 उरला, 2×12 परत भाग जात नाही, पॉईंट दिला आपण 162.5 आली व्हॅल्यूज, 162.5 डिग्री. म्हणजे आपल्याला काय लिहिता येतं, 162.5 डिग्री, त्याचं रूपांतर 162 डिग्री आणि 30 मिनिट. अशा पद्धतीनं आपल्याला सेकंड मेथडनंसुद्धा ॲन्सर सॉल्व करता येतं. फक्त एवढंच काय करायचं आहे, आपला तास काटा कुठं आहे, मिनिट काटा कुठं आहे, त्याचं 30 डिग्री अँगल्स कुठंपर्यंत येतात, तर इथे 60 आलेले होते, ती व्हॅल्यू झाली 180 डिग्री. आणि मिनिट काटा आपला कुठं आलेला आहे, तर 35 आलेला आहे. 30/60 कंपल्सरी, जो काही तुमचं मिनिट दिलेला आहे त्या मिनिटनं काय करायचं, मल्टीप्लाय करायचं, कॅल्क्युलेट करा, व्हॅल्यूज आली. आणि ती व्हॅल्यूज आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यातनं काय करायचं आहे, आलेल्या व्हॅल्यूजमधनं मायनस करायचे. म्हणजे 180 - 17.5, वी गेट द अँगल्स 162.5 डिग्री. आणि डिग्रीचं रूपांतर आपण परत केलं मिनिटमध्ये. ही आपली फर्स्ट मेथड. जर समजत नसेल तर आणखी दुसऱ्या मेथडनंसुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे आपला अँगल्स. दोन्ही मेथडनंसुद्धा सेम येतो. असे आपण एकूण 3 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. बाकीचे राहिलेले एक्झाम्पल्स 3 हे तुम्ही ट्राय करायचे, म्हणजे तुम्हाला येत असतील तर सॉल्व करता, तुम्ही सॉल्व करा, नाही आले तर आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये पाहू. थँक्यू.